श्री समर्थ मेडिकल आणि शैक्षणिक असोसिएशन संचालित मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल जुना देवळाली प्रवरा रस्ता राहुरी प्रवेश सुरू इयत्ता मिनी केजी ते 10वी सीबीएसई आणि स्टेट बोर्ड दोन्ही अभ्यासक्रम सीबीएसई साठी लीड स्कूलशी टाय अप स्टेट बोर्ड साठी महाराष्ट्र बोर्डचा अभ्यासक्रम मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल जुना देवळाली प्रवरा रस्ता राहुरी सेक्रेटरी डॉक्टर रोहिणी सिनारे मोबाईल नंबर 75 88 54 12 11 आंबेगाव तालुक्यातील पारगाव पेठ भागामध्ये असणाऱ्या कडुसकरवाडी पालेकर वस्तीजवळील बंधाऱ्यामध्ये राजरोसपणे मुरुम मातीची चोरी सुरू आहे. पूर्ण एक महिन्यापासून चाललेल्या या मुरुम उत्खननाची माहिती महसूल प्रशासनाला असल्याचं दिसतंय. कारण फोनद्वारे मंडलाधिकारी यांना माहिती विचारली असता त्या ठिकाणी हायवेची रॉयल्टी वापरली आहे असं उत्तर आम्हाला सांगितलंय. अंदाजे या धरणामधनं 4000 ब्रासपेक्षा जास्त मुरुम आणि मातीची चोरी आतापर्यंत झाली आहे आणि सुरू आहे. अशा गौण खनिज चोरीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तर यामध्ये बुडालाच आहे. मात्र याबाबत महसूल प्रशासनाला कळवलंय. आता सदर रॉयल्टी ही हायवेची असल्याबाबत सांगण्यात येते. मात्र वास्तविक हायवेची रॉयल्टी असताना बंधारा क्षेत्रामधनं मुरुम माती उचलली आहे आणि ती खाजगी भराव्याला वापरणं आणि खाजगी कामासाठी वापरणं अशी राजरोसपणे तस्करी या ठिकाणी सुरू आहे. बंधारा क्षेत्रामधील मुरुम किंवा गाळ उचलण्यासाठी संबंधित विभागानं परवानगी दिलेली नाही आहे असं समोर आलंय. असं असताना हायवेच्या रॉयल्टीच्या नावाखाली मुरुम चोरी करून आणि शासनाची दिशाभूल करायचं काम सुरू आहे. यामध्ये महत्त्वाचा भाग असा की हायवेची रॉयल्टी ऑनलाईन वजा होते असे महसूल प्रशासनाचं म्हणणं आहे. जर उत्खननाचे मोजमापच झाले नाही आहे तर शासन कोणत्या आधारावरती ती रॉयल्टी कापून घेणार की शासनाला उत्खननाच्या मोजमापाचं स्वप्न पडणार आहे असा प्रश्न पडतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचनामे करून चौकशी करावी असे आदेश दिलेले असताना महसूल प्रशासन पंचनाम्याला जाणून बुजून उशीर करत आहे. पाऊस पडण्याची वाट पाहत आहे. पावसाळा सुरू होणार आहे. पाऊस पडला की बंधारा भरेल. पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस पडला देखील आहे. बंधारा भरला की माफियांची पापं झाकली जातील म्हणून महसूल प्रशासन जाणून बुजून पंचनाम्याला उशीर करतंय. आंबेगाव तालुक्यामध्ये गौण खनिजाच्या करोडो रुपयाच्या चोऱ्या चालू आहेत. याबाबत जीव धोक्यात घालून नागरिक तक्रारी करत आहेत. मात्र मुरुम माफिया हे राजकीय आणि पैशेवाले असल्याकारणाने तक्रारदाराला कधीही दगाफटका करू शकतात. गौण खनिज ही राष्ट्रीय संपत्ती असल्याकारणाने तिचे संरक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. पण हे करताना महसूलचे अधिकारी दखल घेत नाहीत आणि वरिष्ठांच्या आदेशाला तहसीलदार मॅडम हे केराची टोपले दाखवत आहेत. त्यामुळे कुठंतरी कुंपणच शेत खातंय का अशी शंका आता नागरिकांमध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे. आता आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील पेठ पारगाव जवळील कडुसकरवाडी वस्तीजवळील बंधाऱ्यावरती या ठिकाणी आपण पाहू शकता की हे पूर्ण महिनाभरापासून या ठिकाणी उत्खनन चालू आहे. या ठिकाणी उत्खनन करून खाजगी ठिकाणी भरावा करून त्यापासून हे जे माफिया आहेत मुरुम माती माफिया हे लाखो रुपये करोड रुपये कमवत आहेत. याबाबत एक महिन्यापासून इथं या ठिकाणी उत्खनन चालू आहे आणि याबाबत अधिकारी कोणतीही दखल घ्यायला तयार नाहीत. विनापरवानगी शेतकऱ्यांनी स्वतःच्या एका मालकी गटातून काही फुटावर असणाऱ्या त्याच्या स्वतःच्या मालकी गटामध्ये शेतात भरावा केला तरी महसूल प्रशासन त्याला रॉयल्टीचा पासपोर्ट दंड करते. नॅशनल हायवेचे काम येथून 5 किलोमीटरपेक्षा लांब चालू आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे या बंधाऱ्यातून मुरुम काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरलेली नाही आणि हा मुरुम माती खाजगी भराव्याला वापरण्यात आला आहे. हायवेची रॉयल्टी ऑनलाईन कट होते असं अधिकाऱ्यांचं उत्तर आहे. तरी शासनाने हायवेची गौण खनिज उत्खननाची नियमावली जी काय आहे ती जाहीर करावी जेणेकरून नागरिकांमध्ये जो होणारा संभ्रम आहे तो कुठेतरी थांबेल. महत्त्वाचा भाग असा आहे की तहसीलदार मॅडम अशा म्हणतात की हायवेची रॉयल्टी ऑनलाईन वजा होते. महत्त्वाचं म्हणजे जर उत्खननाचं मोजमापच झालेलं नाही तर शासन कोणत्या आधारावरती ही रॉयल्टी कापून घेणार का शासनाला उत्खननाच्या मोजमापाचं स्वप्न पडणार आहे. गेल्या 15 दिवसापासून आपण तहसीलदार यांना पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करत आहेत मात्र आज तागत या ठिकाणी येऊन मोजमाप झालेलं नाही. अमोल उदमले सी 24 तास आंबेगाव.